नमस्कार। अगोदरच्या 3 व्हिडिओजमध्ये आपण लॉजिक म्हणजे काय, लॉजिकमध्ये कोणते कोणते कन्सेप्ट पाहिजेत, बेसिक कन्सेप्ट कोणते कोणते आहेत, लॉजिकल कनेक्टिव्ज कोणत्या, त्याचे ट्रूथ टेबल कसे, हे पाहिजे। आता आपल्याला जो तुम्हाला सुरुवातीला मी अल्गोरिदममध्ये चार्टमध्ये लिहून दिलं तर त्यातला सेकंड टॉपिक काय होता, प्रिपेअर आणि कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल। आता ते कसं करायचं, त्याच्यासाठी काही रूल्स आहेत, ते व्यवस्थित लक्षात घ्या। पहिला रूल, हां, सुरुवातीला काय करायचे, अगोदर जेवढे स्टेटमेंट असतील अगोदर दिलेले स्टेटमेंट लिहायचे। काय लिहायचे, दिलेले स्टेटमेंट। राईट ऑल स्टेटमेंट्स, कोणते कोणते, म्हणजे दिलेल्या ट्रूथ टेबलमध्ये किंवा त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये पी दिसतंय का, क्यू दिसतंय का, आर दिसतंय का, हे असलं दिसलं तर ते अगोदर लिहून घ्यायचं। दुसरा रूल त्याच्यातला, जर निगेशन असेल तर निगेशन लिहायचं, असलं तर घ्यायचं, हे सेकंड। त्याच्यानंतर काय करायचंय, लेफ्ट साइड ने 1/1 ब्रैकेट द्यायची। काय घ्यायची, लेफ्ट साइड ने 1/1 ब्रैकेट। आणि चौथी शेप, शेवटी दिलेलं पूर्ण कंपाउंड स्टेटमेंट लिहायचं, दिलेलं पूर्ण कंपाउंड स्टेटमेंट। हे चार रूल अतिशय गरजेचे आहेत, त्याच्यावरती 3 प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात, कन्स्ट्रक्ट किंवा प्रिपेअर द ट्रूथ टेबल, टॉटोलॉजी कॉन्ट्रडिक्शन कॉन्टिजन्सी आहे का चेक करा, आणि तिसरं लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे का, त्यातला आपण आज एकच बघणार आहे। हे चार रूल सगळ्यात जास्त गरजेचे आहेत, आणि आपल्याला जे बेसिक कनेक्टिव्ह पाहिल्या, अजून काय काय बघा, हे असलं दिसलं तर काय म्हणायचं, अँड करायचं काय, मल्टिप्लिकेशन, हे माहिती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे ऑपरेशन त्याचे। हे असलं चिन्ह दिसलं तर काय म्हणायचं, और करायचं काय, ऍडिशन, असलं चिन्ह दिसलं तर काय म्हणायचं, निगेशन, करायचं काय त्याच्या उलट, अपोजिट, सिंगल एरो दिसला तर काय म्हणायचं, इम्प्लाईज, करायचं काय, फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, तर काय असतं, फॉल्स, अदरवाइज ट्रू, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असलं तर फॉल्स असतं, नाही तर काय असतं, ट्रू। डबल एरो दिसला तर काय म्हणायचं, बाय कंडिशनल, करायचं काय, सेम दिसलं तर ट्रू, अदरवाइज फॉल्स। हे 5 आपण अगोदरच्या लेक्चरला पाहिलंय, आता हे नीट लक्षात घ्या। क्वेश्चन कसा येतो बघा ह्याच्यावरती, प्रिपेअर द ट्रूथ टेबल, prepare the truth table, p and q implies negation of p, or q, samjha asa kahe, p and q implies negation of p or q, yacha truth table tayar karacha, truth table kontha bhi tayar karacha asu dya, tyacha sathi he char rule mahiti asna khup garjecha aahe। सगळ्यात पहिलं काय, अगोदर सगळे स्टेटमेंट लिहायचे, राईट दे ऑल स्टेटमेंट फर्स्ट। काय काय दिसते, पी क्यू, इथं निगेशन पी आणि निगेशन क्यू, ह्याच्यामध्ये काय काय दिसतंय, पी आणि क्यू दोनच स्टेटमेंट आहे, ते अगोदर लिहून घ्यायचे। काय लिहिलं, पी, नंतर काय लिहून घेऊ, क्यू, म्हणजे अगोदर स्टेटमेंट लिहिले। त्याच्यानंतर सेकंड रूल काय सांगतो, जर निगेशन असलं तर निगेशन लिहायचं, इफ निगेशन इन अ कंपाऊंड स्टेटमेंट देन राईट, निगेशन कुठं, निगेशन कसं होती, कुठं दिसतंय का ह्याच्यात बघा, ह्याला नाही, ह्याला नाही, ह्याला आहे, कशाचं निगेशन आहे, पीचं, निगेशन ऑफ पी लिहिलं। तिसरा रूल काय सांगतो, नंतर लेफ्ट साईडने 1/1 ब्रॅकेट, लेफ्ट साईडने इकडून बघत गेलं तर हे तर मोठं ब्रॅकेट अगोदर, मोठं नाही घ्यायचं, लहानापासून सुरुवात करायची, स्मॉल ब्रॅकेट, हे दिसते पहिलं, पी अँड क्यू, अजून कुठं ब्रॅकेट दिसतंय का, हे एकच दिसते बारकं, संपलं, मग हे मोठं घ्यावं लागेल, P and Q implies negation of P,
म्हणजे या पूर्ण हे ब्रॅकेट झालं म्हणजे दोन्ही ब्रॅकेट झाली लेफ्ट साईडली वन बाय वन. शेवटी दिलेलं पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट हे अख्खं चक्क लिहायचं आहे. पी अँड क्यू इम्प्लाईज निगेशन ऑफ पी ऑर क्यू. बघा टूट टेबल तयार करायचं इतकं सोप्पा कन्सेप्ट आहे, खूप इझी. फक्त हे चार रूल माहिती असणं गरजेचं आहे. रट्टा मारायचा नाही, पाठ करायचं नाही. अगोदर स्टेटमेंट, चारच रूल, अगोदर स्टेटमेंट, नंतर निगेशन असलं तर, तिथे दिलेलं निगेशन असलं तर लिहायचं. तिसरं लेफ्ट साईडने वन बाय वन ब्रॅकेट, आणि चौथं पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट. हे बघा कसं केलं. आता टोटल स्टेटमेंट किती दिल्यात, दोनच आहेत ना, अगोदरच्या लेक्चरला आपण पाहिलंय. दोन कंपाऊंड स्टेटमेंट असतील तर पॉसिबिलिटी किती असतील, चार. कोणत्या कोणत्या चार? टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. हे का, हे मी व्यवस्थित सांगितलं, हे का लिहिलं आपण अगोदर डिक्रीजिंग ऑर्डरने लिहायचं. टी 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 एफ एफ टी एफ एफ. टी साठी काय कन्सिडर करायचं आहे, रे वन. एफ साठी काय कन्सिडर करायचं आहे, झिरो. बघा आता ही पाच ऑपरेशन माहिती पाहिजे ना. निगेशन पी, निगेशन म्हणजे उलट, कशाच्या उलट, पीच्या. ट्रूच निगेशन, फॉल्स, ह्या ट्रूच निगेशन, ह्या पीच सरळ निगेशन करायचं. एफच ट्रू, ह्या एफच ट्रू. त्याचं काम संपलं. पुढे काय सांगतंय, पी अँड क्यू. अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकार. कशा कशाचा, पी आणि क्यूचा. अँड ट्रू ट्रू म्हणजे वन वन, वन इंटू वन वन, वन इंटू झिरो झिरो, झिरो इंटू वन झिरो, झिरो म्हणजे फॉल्स, झिरो इंटू झिरो झिरो. नंतर काय, पी अँड क्यू इम्प्लाईज निगेशन ऑफ पी. पी अँड क्यू म्हणजे हा कॉलम, निगेशन ऑफ पी म्हणजे हा कॉलम. आता हे पहिलं आणि हे दुसरं, ह्याच्याकडून ह्याच्याकडे बघायचं, हिकडून इकडे बघायचं. इम्प्लिकेशनची कंडिशन काय सांगतंय, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. आता कुठून बघायचं, ह्याच्याकडून ह्याच्याकडे, कारण ह्या अगोदर आहे. पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, फॉल्स. पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स काय सांगतो, फॉल्स. पहिलं फॉल्स, दुसरं फॉल्स काय असेल, ट्रू. हे पण काय असेल, ट्रू. हे पण काय असेल, ट्रू. व्यवस्थित समजलं पाहिजे. त्याच्यानंतर काय, पी अँड क्यू इम्प्लाईज निगेशन ऑफ पी ऑर क्यू. आता हा पूर्ण कॉलम, पी अँड क्यू इम्प्लाईज निगेशन ऑफ पी हा कॉलम, आणि क्यू हा कॉलम, ह्या दोघांचं ऑर आहे. ऑर म्हणजे ऍडिशन. मनातल्या मनात करायचं, ट्रू साठी वन, फॉल्स साठी झिरो. कशा कशाचं, हे हे ना, झिरो प्लस वन वन म्हणजे टी प्लस एफ टी, एफ प्लस टी टी, इथं बी टी, आणि वन प्लस झिरो ट्रू. शेवटला काय आलं सगळं, टी टी टी. हे आता कोणतं येतं ते आपल्याला काय लक्षात घ्यायचं नाही. आपल्याला ट्रू टेबल कसा तयार करायचा, अगोदर दिलेली स्टेटमेंट, नंतर निगेशन त्याच्यामध्ये असलं तर, नंतर लेफ्ट साईडने वन बाय वन ब्रॅकेट, शेवटी दिलेलं पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट. या पाच लॉजिकल कनेक्टिव्ह अगोदर झालेल्या, ते फक्त डोक्यात फिट करून ठेवायच्या. अँडला मल्टिप्लिकेशन, ओवरला ऍडिशन, ऍडिशन मल्टिप्लिकेशन, टी एफचं करताना टी साठी वन, फॉल्ससाठी झिरो. लिहून घ्या, हे व्हिडिओ पॉज करून. आता हे मी दोन याचा, आता समजा असं आलं, कन्स्ट्रक्ट, कन्स्ट्रक्ट किंवा प्रिपेअर, कुठलाही शब्द आहे ना, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल, पी इम्प्लाईज आर, अँड क्यू बाय कंडिशनल पी ऑर निगेशन ऑफ पी, कोणतरी असेल, ऑर निगेशन ऑफ क्यू. हा ट्रूथ टेबल आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. हा ट्रूथ टेबल प्रिपेअर करण्यासाठी सगळ्यात पहिलं ते चार रूल लक्षात आले पाहिजे पटकन. पहिलं काय काय दिसतंय बघायचं, डोळे सगळ्यात आहेत ना, काय काय दिसतंय, पी दिसतंय, आर दिसतंय, क्यू दिसतंय. हे पी परत आलं, हे क्यू परत आलं, म्हणजे किती स्टेटमेंट आहेत, तीन. जर तीन कॉइन टॉस केल्या तर पॉसिबिलिटी किती मिळतात, आठ. पॉसिबिलिटी किती मिळत्या, आठ. पॉसिबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे,
नंबर ऑफ साइड्स, प्रोबेबिलिटी मध्ये शिकलो आपण, रेस टू नंबर ऑफ ट्रायल्स. आता आपल्याला लॉजिक मध्ये साइड किती दोन आहेत, ट्रू आणि फॉल्स. नंबर ऑफ ट्रायल किती आहेत, तीन वेळा करतोय आपण, तीन स्टेटमेंट आहेत. कॉइन जर एक असलं, कॉइनला नंबर ऑफ साइड्स किती, दोन, दोनदा टाकलं टू रेस टू फोर, टू रेस टू टू फोर येतं, चार पॉसिबिलिटीज. तीनदा टाकलं टू रेस टू थ्री एट येईल, आठ पॉसिबिलिटीज. चार वेळा टाकलं टू रेस टू फोर किती होईल, सिक्सटीन, सोळा पॉसिबिलिटीज येते. आता पॉसिबिलिटी किती येईल अगोदर, आता ते रूल बघा काय येते. देअरफोर रिक्वायर्ड टू टेबल इज आन्सर, रिक्वायर्ड ट्रू टेबल इज, सगळ्यात अगोदर काय लिहायचं, दिलेले स्टेटमेंट काय काय आहे, पी क्यू आर, दिलेले स्टेटमेंट लिहिली. दुसरा रूल काय सांगतो, निगेशन असलं तर, नसलं तर शानपणा करायचा नाही, डोकं चालवायचं. हाय का, इथं कुठे दिसतंय ना, इथं दिसतंय डायरेक्ट निगेशन ऑफ क्यू, निगेशन बी झालं. तिसरा रूल काय सांगतो, वन बाय वन लेफ्ट साइड, लेफ्ट साइड कळते ना, इकडची लेफ्ट, लेफ्ट साइडने वन बाय वन ब्रॅकेट, हे मोठं आहे ते ना लगेच घ्यायचं. आधी बारक, पी इम्प्लाईज आर, हे पहिलं ब्रॅकेट दिसतंय, पुढे चला हे दुसरं ब्रॅकेट दिसतंय, क्यू बाय कंडिशनल पी, हे बायकी ब्रॅकेट सगळी संपली. आता हे मोठं, पी इम्प्लाईज आर अँड क्यू बाय कंडिशनल पी, हे झालं मोठं बी. मग आता शेवटला आता ब्रॅकेट राहिलं का, नाही राहिलं, पूर्ण स्टेटमेंट, पी इम्प्लाईज आर अँड क्यू बाय कंडिशनल पी ऑर निगेशन क्यू. आता टोटल तीन स्टेटमेंट आहेत ना, तीन स्टेटमेंट म्हणजे पॉसिबिलिटी बघा. आता इथे मी पुसून टाकतो परत, पॉसिबिलिटी कशी येतील, आता तीन आलं ना, झिरो वन पकडून तीन डिजिट तयार झालं पाहिजे. सगळ्यात मोठी संख्या किती रे, एकशे अकरा, वन आणि झिरो झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा लहान एकशे दहा, त्याच्यापेक्षा लहान एकशे एक, त्याच्यापेक्षा लहान शंभर, त्याच्यापेक्षा लहान अकरा, त्याच्यापेक्षा लहान दहा, त्याच्यापेक्षा लहान एक, त्याच्यापेक्षा लहान झिरो, डिक्रीजिंग ऑर्डर ना. आपण टू बाय टू दोन स्टेटमेंट असताना पण तसंच पाहिलेलं, आता इथे तीन आहे. लक्षात ठेवायला बघा कसं लिहायचंय, हे चार म्हणजे आधी पाहिलेलं आहे, हे चार म्हणजे आधी पाहिलेलं आहे. पहिल्या चारच्या पुढे वन आहे, दुसऱ्या चारच्या पुढे शून्य आहे. मग कसं लिहायचं, क्यू आणि आरच्या कॉलममध्ये आपल्याला चार तर लक्षातच राहण्यात आहे इझिली. कुठल्या कुठल्या, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स, हे चार आहेत ना. परत त्याच चार खाली राहायच्या, ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स, म्हणजे अगोदर चार लिहिल्या, नंतर सेम चार तसेच खाली द्यायच्या. पहिल्या चारच्या पुढे टी, एक दोन तीन चार, दुसऱ्या चारच्या पुढे एफ, एक दोन तीन चार, म्हणजे आपल्याला हे सेम मिळत. लक्षात कसं द्यायचंय, पहिलं चार पाठीमागून द्यायचंय, पहिलं चार टी 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 एफ एफ टी एफ एफ चार, त्याच्या खाली परत चार टी 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 एफ एफ टी एफ एफ, त्याच्या पहिल्या चारच्या पुढं टी, दुसऱ्या चारच्या पुढं एफ, हे बाकीच आता येत आहे आपल्याला सोडवता, ऑपरेशन लक्षात आहे आपल्याला. बघा निगेशन क्यू, कशाच निगेशन आहे, क्यू च, ह्याला म्हणायचं क्यू. टी च निगेशन फॉल्स, टी च निगेशन फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, ट्रू च फॉल्स, ट्रू च फॉल्स, फॉल्स ट्रू, या फॉल्स ट्रू, निगेशन झालं. पी इम्प्लाईज आर, पी कडून क्यू कडे बघायचंय, म्हणजे पी पहिलं आर दुसरं. इम्प्लिकेशनची कंडिशन काय सांगत, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असलं तर फॉल्स, बाकीचं ट्रू. बघा पी कडून क्यू आर कडे, पहिलं ट्रू दुसरं ट्रू ट्रू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स, पहिलं ट्रू दुसरं ट्रू ट्रू, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू ट्रू, पहिलं फॉल्स दुसरं फॉल्स ट्रू, पहिलं फॉल्स हे ट्रू, हे पण काय येईल ट्रू, कारण एकच कंडिशन फॉल्स असते, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स. क्यू बाय कंडिशनल पी, हे वरती कसं लिहायचं ते चार रूल, खाली कसं लिहायचं त्या पाच ऑपरेशन.
पी बाय काय क्यू बाय कंडिशनल पी क्यू आणि पी चं बघा आता बाय कंडिशनल बाय कंडिशनल काय सांगतं सेम असलं तर ट्रू नाही तर फॉल्स हे सेम आहे का सेम आहे ट्रू हे सेम आहे का सेम आहे ट्रू हे सेम आहे का नाही फॉल्स हे सेम आहे का नाही फॉल्स हे सेम आहे का नाही फॉल्स हे सेम आहे का दोन्ही आहे ट्रू हे सेम आहे का काय बघतोय आपण पी क्यू ना सॉरी ट्रू 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 हे फॉल्सी हे फॉल्सी हे फॉल्सी हे फॉल्सी हे ट्रू एक दोन तीन चार इथं मी फॉल्स येत आहे इथं ट्रू येईल इथं ट्रू येईल कारण हे दोन्ही पी क्यू ओके ते जाऊन झालं आता काय पी इम्प्लाईज क्यू हा कॉलम पी बाय कंडिशनल क्यू क्यू बाय कंडिशनल पी हा कॉलम त्यांचं अँड अँड म्हणजे काय गुणाकार मल्टिप्लिकेशन वन इंटू वन वन झिरो इंटू वन झिरो वन इंटू झिरो 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 इंटू झिरो 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 वन इंटू झिरो 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 वन इंटू वन 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 इंटू वन वन मल्टिप्लिकेशन आता काय करायचं आहे पी इम्प्लाईज आर अँड क्यू बाय कंडिशनल पी ह्या अख्ख्या ब्रॅकेटचं ऑर घ्यायचं कशाबरोबर ऑर घ्यायचं आहे निगेशन ऑफ क्यू बरोबर म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम ह्या दोघांचं ऑर म्हणजे काय ॲडिशन बघा ह्या दोघांची बेरीज झिरो प्लस वन वन झिरो प्लस झिरो झिरो वन प्लस झिरो वन वन प्लस झिरो वन ट्रू साठी मी वन धरतो का मनातलं मला एफ फॉल्स प्लस फॉल्स म्हणजे झिरो प्लस झिरो झिरो फॉल्स प्लस फॉल्स म्हणजे झिरो वन प्लस वन वनच असतं लॉजिकमध्ये वन प्लस वन काय असतं वनच म्हणजे दोन स्टेटमेंट आले तरी तसंच करायचं आहे म्हणजे दोन स्टेटमेंट आले तर चार पॉसिबिलिटीज येतील तीन स्टेटमेंट आले तर आठ पॉसिबिलिटी येतील ह्याच्यावरून जी तुम्हाला नंतरची एक्सरसाइज आहे 2.1 त्यातला पहिला प्रिपेअर द ट्रूथ टेबल किंवा कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल हे सगळे प्रॉब्लेम सुटतील फक्त चार रूल लक्षात ठेवायच्या अगोदर स्टेटमेंट नंतर निगेशन असलं तर नंतर लेफ्ट साईडने वन बाय वन ब्रॅकेट आणि शेवटला पूर्ण कंपाऊंड स्टेटमेंट लिहून घ्या